पेन ड्राईव प्रकरणामध्ये तुम्ही विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर आरोप केले होते प्रवीण चव्हाण यांनी एला एक मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हे जे सगळे काही पुरावे दिलेले आहेत व्हिडिओ दिलेले आहेत त्या रेकॉर्डिंग मध्ये मॅनिक्युलेशन केलेले आवाज आणि व्हिडिओ वेगळा आहे अशा पद्धतीचा दावा त्यांचा आहे असं आहे की ते जसे वकील आहेत तसा मी पण वकील आहे <laughs> मला हे माहिती होतं की काय काय डिफेन्स घेणार आहेत त्याची मी आधीच काळजी घेतलेली आहे त्याची सगळी टेक्निकल माहिती माझ्याकडे आहे त्याचं एक फॉरेन्सिक ऑडिट मी करून घेतलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे या सव्वाशे तासाच्या व्यतिरिक्त अजून ॲडिशनल पुरावे माझ्याकडे आहेत जे मी ही केस सी बी आयला गेल्यानंतर सी बी आयकडे देईन याचा राज्य पोलीस कुठल्याही परिस्थितीत चौकशी करू शकत नाही आज प्रवीण चव्हाण जे बोलले ते तीन दिवस का बोलले नाहीत याचं कारण गेल्या दोन दिवसामध्ये राज्य सरकार आणि राज्य पोलिसांशी समन्वय साधून याची पुढची लाईन ऑफ ॲक्शन काय करायची आहे या संदर्भातला निर्णय करून मग ते या ठिकाणी बोलले आहेत मला याची पूर्ण कल्पना आहे की ते हा प्रयत्न करतील की या ठिकाणीच एखादा गुन्हा दाखल करून आणि त्या संदर्भात सगळं हशप करायचं पण मी ते होऊ देणार नाही मी त्या संदर्भात एक्सपर्टशी चर्चा करून सगळं माझ्याकडे ठेवलेलं आहे ज्या ज्या टप्प्यावर ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असेल त्या त्या टप्प्यावर तिथी गोष्ट तिथी टेक्निकल इन्फॉर्मेशन तो तो फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट हा सगळा मी सादर करीन आणि तो सी बी आयला मी सादर करीन सरकारने सी बी आयला दिली नाही तर कोर्टात आम्ही जाऊ आणि कोर्टातनं आम्ही तो सी बी आयला सादर करू एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की हे सन्मान्य जे वकील महोदय आहेत यांच्या संदर्भात मांडल्यानंतर माझ्याकडे तक्रारी इतक्या मोठ्या प्रमाणात आता येऊन राहिल्या आहेत की कशा प्रकारे यांनी विक्टिमायझेशन केलं आहे आणि काल तर एक भयानक तक्रार माझ्याकडे आली आहे मी त्याचं लवकरच व्हेरिफिकेशन करतो आहे की ज्या तक्रारीमध्ये बी एच आरच्या केसमध्ये हे सरकारी वकील आहे पण बी एच आरच्या केसमध्ये पहिल्यांदा बी एच आरचे जे अध्यक्ष होते रायसोनी त्या रायसोनींना ज्यावेळेस पोलिसांनी पकडलं होतं आणि त्यांना ज्यावेळेस अरेस्ट केली होती त्यावेळेस हायकोर्टमध्ये त्यांचे वकील म्हणून हे उभे होते अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे काल प्राप्त झाली आहे मी अजून त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलेलं नाही ते लवकरच व्हेरिफिकेशन मी करीन आणि हा तर फार मोठा गुन्हा ठरेल तीन पक्षांचं सरकार आहे त्यामध्ये अनेक अनुभवी नेते आहेत शरद पवार या सरकारचे मार्गदर्शक आहेत तुम्ही विरोधी पक्षनेते आहात तुमच्या ह्या अधिकारांमध्ये येते त्यांना देखील माहिती आहे मग हे इतक्या पद्धतीनं ते कसं काय करतात नोटीस देणं किंवा देखील दोन गोष्टी मला यातल्या प्रामुख्यानं वाटतात एक गोष्ट ते नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यामध्ये एक मोठी घबराट आहे त्यामुळे ते नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करत आहेत की बघा आम्ही पण काहीतरी कारवाई करतो आहोत त्यांना असं वाटतंय की अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करून एक काउंटर नरेटिव्ह तयार होईल आणि आपले जे घोटाळे घपले बाहेर येत आहेत त्याला हा नरेटिव काउंटर करेल जसं पहिल्यांदा त्यांनी एक अतिशय वीक अशा प्रकारचं लॉजिक पुढे केलं म्हणाले त्या कॅमेऱ्यांवर डेट वेगवेगळे आहेत मग त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारला की त्यातली एक डेट तर माझ्या जन्माच्या आधीची आहे मग काय जन्माच्या आधी स्टिंग झालं का आता मात्र मला असं वाटतं तुमच्याकडेच त्या वकील महोदयांनी सांगितलं की गेल्या दोन महिन्यात ते झालं आहे त्याच्यामुळे मला असं त्या वाटतं अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करणारा किती लॉजिक त्यांनी तयार केलं तरी आम्ही ही पूर्ण तयारीत आहोत हे मांडायच्या आधी आम्ही ज्येष्ठ वकिलांशी चर्चा केली आहे फॉरेन्सिक ऑडिट याचं करून घेतलेलं आहे टेक्निकल ऑडिट याचं करून घेतल्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं आहे की असं आहे ते त्याच्यापेक्षा जास्त करू काय शकतात ते त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न हा आहे चौकशी जर करायची असेल तर सरकारी वकील विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र करू कसा शकतो कोणाचा आशीर्वाद आहे तो ज्या ज्या लोकांची नावं घेतो आहेत त्या त्या लोकांचा आशीर्वाद आहे का आणि अशा प्रकारची चौकशी ही त्या लोकांना वाचवण्याकरता मॅनिप्युलेशन करण्याकरता तर सरकार करत नाही ना असे अनेक सवाल मी देखील विचारू शकतो